नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेतकरी मित्र नानासाहेब सुद्रीक आणि आपण पाहता जगाचा पोशिंदा हा चॅनल। तर मित्रांनो, ही माझी एक वर्षाची बाग आहे आणि ही जी दुसरी छाटणं मी पूर्ण केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता झाडं किती मोठाली झाली आहेत, झाडाचे बुंदे पण खूप मोठे झालेले आहेत। तर मित्रांनो, 2 वर्षाच्या दुसरी छाटणी झाल्यानंतर आपल्या सफरबागेला अशा प्रकारच्या कळ्या येत असतात। तर त्या कळ्या तुम्ही मित्रांनो अशा तोडून टाकायचे आहेत, कारण 1 वर्षामध्ये कोणीच शेतकरी बाग धरत नसतो आणि त्यामुळे तुमची बागेला तुम्ही आलेल्या सर्व काळ्या तुम्ही तोडून टाकायच्या आहेत। त्याचं कारण असं की जे काळ्या लागल्या आहेत त्या काळ्या सीताफळामध्ये रूपांतर होऊन झाडाला जे अन्नद्रव्य लागत असतं ते त्या फळांमध्ये जास्त प्रमाणात खेचून घेत असतं फळ। त्यामुळे झाड तुमचं वाढ कमी होत असते तुमच्या झाडाशी। तुम्हाला तुमच्या झाडाची क्वालिटी बनवायची असेल तर तुम्ही ते आलेल्या सगळ्या काळ्या तोडून टाका, म्हणजे तुमचं झाड सशक्त बनेल। तुम्ही झाडाला 1 वर्षाचं झाड असेल तर तुम्ही त्याला 2-3 किलो शेणखत अवश्य द्या। आपल्या जमिनी ह्या नापीक बनलेल्या आहेत, त्यामुळे रासायनिकऐवजी तुम्ही शेणखताचा रोस तुम्ही देऊ शकता किंवा एखादं ऑर्गेनिक खत पण तुम्ही देऊ शकता। त्यामुळे तुमचे सीताफळ लवकरात लवकर डेव्हलप होईल। मित्रांनो, तुम्ही 2 वर्षानंतर भाग धरणार असाल तर तुम्ही हे सेंद्रिय खत अवश्य दिलं पाहिजेत। त्याचा तुमच्या सीताफळाच्या ग्रोथमध्ये चांगली ग्रोथ वाढण्यासाठी चांगली मदत होईल। मित्रांनो, बऱ्याच सीताफळांना अशा प्रमाणाने कळ्या लागलेल्या आहेत, त्या तुम्ही तोडून टाकायच्या आहेत। या कळ्या ह्या नवीन फुटव्याला आलेल्या आहेत। मित्रांनो, ही आपली 1 वर्षाची बाग आहे। पाहू शकता तुम्ही मित्रांनो, आता पावसाचे दिवस असल्यामुळे बाग टरारून फुटली आहे, चांगल्या नवतीवर चाललेली आहे। आणि या पावसाच्या दिवसात तुम्ही बागेला खत भरणे चांगले असते। पूर्ण खताचा इफेक्ट तुमच्या झाडांना जाणू लागतो। अशा प्रकारे ज्या कळ्या आल्या आहेत त्या तुम्ही तोडून टाकायचे आहेत। तर धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू का। जय जवान जय किसान।